थोर स्वातंत्र्य सेनानी तुळशीदास जाधव यांच्या 170व्या जयंती निमित्त मेकॅनिक चौकातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आलं। थोर स्वातंत्र्य सेनानी तुळशीदास दादा जाधव यांच्या 170व्या जयंती निमित्त मेकॅनिक चौकातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास डॉ श्रीकांत एळेगावकर आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। या प्रसंगी बोलताना डॉक्टर श्रीकांत एळेगावकर म्हणाले की देशभक्त थोर स्वातंत्र्य सेनानी तुळशीदास दादा जाधव यांचं नाव डोळ्यापुढे येताच इंग्रजी अधिकाऱ्यांनी हुकूम देऊनही त्यांनी डोक्यावरची गांधी टोपी न काढता शिक्षा भोगायला ते तयार झाले, त्यांना शिक्षाही झाली। त्यांच्या या धाडसी वृत्तीचा आदर्श भावी पिढीने घ्यावा। प्राण गेला तरी बेहत्तर, पण डोक्यावरची गांधी टोपी काढणार नाही असे ब्रिटिश सोल्जर्सना ठणकावून सांगणारे देशभक्त तुळशीदास जाधव हे आमचे प्रेरणास्थान आहेत। भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सोलापूरचे जे दीपस्तंभ होते त्या दीपस्तंभांपैकी तुळशीदास जाधव होते। सोलापुरातल्या अनेक विशेषतः जे चार लोकांनी नरवीरांनी आहोतात ते पत्करलं, पण अनेक लोकांनी कारावास भोगला, स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवलं, त्याचप्रमाणे स्वतःच्या घराची राखरांगोळी करून घेतली, त्याग केला, त्यापैकी एक तुळशीदास जाधव होते। माजी आमदार निर्मला ठोकळ यांनी दादांच्या कार्याचा आढावा आपल्या मनोगतातून घेतला। मला स्वतःला आठवतो मुंबईत मी पण होते आणि तेही होते, पण मलाच फोन आला की मी ॲडमिट झालोय आज हॉस्पिटलमध्ये सेंट जॉर्जला, आणि मग मी तिथं गेले। म्हणजे 98 वर्षापर्यंत ज्या पद्धतीने ते जगले, अतिशय ताठमानेने जगले, कारण त्यांनी काम तसं केलेलं होतं, त्यांना तसं जगता येत होतं, म्हणून त्यांनी केलं। हा 25 जानेवारी हा दिवस त्यांच्या जयंतीचा आहे। 1905 त्यांचा जन्म झाला आणि आज आपण बघतो इतक्या वर्षानंतरसुद्धा या सोलापूरकरांनी त्यांना न्याय दिलेला होता आणि त्यांचा पुतळा इथे बसवला। त्या पुतळ्याला आम्ही अभिवादन करण्यासाठी आलेले आहोत। यावेळी शिल्पा ठोकळ, सत्वजय ठोकळ, कालिदास जाधव, हेमा चिंचोळकर, भीमाशंकर टेकाळे, प्रमिला तुपलोंढे, महमूद शेख, वासंती साळुंखे, हणमंत कादे, मनोहर साळुंखे, रंगनाथ अवताडे, भिकाजी गाजरे, दत्ता गाजरे, मधुकर मडूर, सज्जन निचळ, वामन बावळे, मोहन घोडके, संभाजी मोरे, तेजस्विनी चराटे, चंद्रकांत कुंटेलू, शिवाजी आतकरे आदींची उपस्थिती होती।